एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप चालू होता आणि म्हणून आज सरकारने एक निर्णय घेतलेला आहे की जे कर्मचारी जे 1 वर्ष ते 10 वर्ष या कॅटेगरीमध्ये आहेत या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ठोक 5,000 रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे 1 वर्ष ते 10 वर्षापर्यंत जे कर्मचारी ज्यांचा मूळ पगार जो होता ज्याचं मूळ वेतन 12,080 रुपये होतं त्याचं वेतन आता 17,395 रुपये झालेलं आहे आणि त्याचं पूर्ण वेतन जे होतं ते वेतन जे 17,080 रुपये होतं ते आता 24,594 रुपये झालेलं आहे म्हणजे साधारण 7,200 रुपयाची वाढ. ही वाढ आज आम्ही पहिल्या कॅटेगरीमधले जे होते ज्यांना सर्वसाधारण आमच्याकडे जी काही कामगारांची मानसिकता होती किंवा जी माहिती होती की ह्या गटामध्ये फार कमी प्रमाणात त्यांची पगार आहेत आणि त्यांचा जो आक्रोश दिसत होता आणि म्हणून ह्यांच्या पगारामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे. जवळजवळ 41% ही वाढ आहे. यानंतर 10 ते 20 वर्षापर्यंत जे कर्मचारी आहेत 16,000 रुपये ज्यांचं मूळ वेतन होतं त्यांचा पगार मूळ वेतनाचा 23,040 झालेला आहे आणि वाढ दिल्याच्या नंतर त्यांचा पगार आज 28,800 रुपये झालेला आहे. 20 वर्ष आणि त्याहून अधिक अशा लोकांचा जो पगार होता त्याच्यामध्ये आम्ही 2,500 ने वाढ केलेली आहे. म्हणजे ज्यांचा पगार 26,000 रुपये मूळ वेतन होतं आणि त्यांचं स्थूल वेतन 37,440 होतं त्यांचं वेतन आता 41,040 झालेलं आहे. आणि ज्यांचं वेतन मूळ वेतन 37,000 होतं आणि स्थूल वेतन ज्यांचं 53,280 होतं यांच्यामध्ये 2,500 रुपयाची वाढ केल्यामुळे त्यांचं मूळ वेतन 39,500 होईल आणि सुधारित वेतन त्यांचं 56,880 होईल. राज्य शासनाने त्यांचा पगार प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेच्या अगोदर होईल ही हमी घेतलेली आहे. त्यामुळे एस टीच्या कामगारांचा पगार याच्या पुढे कधीही 10 तारखेच्या पुढे होणार नाही अशी हमी आज राज्य शासनाने घेतलेली आहे.